भारतीय जनता पार्टी चे जिल्हा चे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पुढाकार घेऊन पश्चिम महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या या बैलगाडा शर्यतीचा हौशी शेतकऱ्यांसाठी जे आयोजन केलेलं आहे या भव्य बैलगाड्याच्या शर्यतीच्या स्पर्धेला मंचावर उपस्थित या भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे आमदार नमिता मुंदडा लक्ष्मणअण्णा पवार रमेशरावजी अडसकर अक्षय मुंदडा मोहनराव जगताप अजित गोपचडे आपले प्रभारी आहेत रामभाऊ कुलकर्णी आपले प्रवक्ते आहेत देवीदास नागरगोजे सर्जेराव तांदळे मंचावर उपस्थित शालिनीताई कराड मुंडेताई उपस्थित इथे बैलगाडा शर्यतीसाठी आलेले बघण्यासाठी आलेले सर्व उत्साही बीड जिल्ह्याचे प्रेक्षक सगळे माझे युवा बांधव खूप कमी इथे अशी सभा इथे माता भगिनी फक्त स्टेजवरच आहेत आणि शेतकरी जे जे बैलाला घेऊन आले त्यांनी एवढा छान बैलगाडी नटवलेली आहे एवढे छान बैल नटवले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या बैलांनो आज बैलगाडा शर्यत आहे ही बैलगाडा शर्यत पश्चिम महाराष्ट्रातच होत होती त्या बैलगाडा शर्यतीला बीड जिल्ह्यात सुरू करण्याचं काम करणाऱ्या राजेंद्र मस्केसाठी जोरदार टळ्या आपण वाजवूया राजेंद्र मस्के बीड जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून या बीड जिल्ह्याच्या कार्यक्रमांना आता भव्यता आलेली आहे शोभा आलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि परवाच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे ते दिसत नसले तरी माझ्यापेक्षा वयाने वडील आहेत पण मानाने मोठ्या बहिणीचे आशीर्वाद मी त्यांना देते की तुमचे स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी बहिणीचाही हातभार लागला पाहिजे आणि काय इथे फुसके जमणार नाही इथे मस्केच पाहिजे आणि आता त्यांनी तर बैलगाडीची शपथ घेतली शर्यत आता काहीतरी गाणं आहे ना बाबा फारच फेमस आहे युट्यूब लागलं की वाचते कोणतं गाणं रे बाळा कोणतं गाणं कुणाचं आहे अजय तुझा पोरगा भरपूर कार्यक्रम बघतो दिसतोय तर मी आपलं युट्यूब लावलं की हे गाणं यायचं काय पाटलाचा बैलगाडा म्हणलं माझी विचारलं मस्के तुम्ही पाटील आहेत का मग झालं पाटलाचा बैलगाडा आणि काय पुढे सांगा ना लाजू नका काय आता तुमचं पोल खोल झालीच आहे त्यांनी बिरात केलाय राडा बरोबर आहे का नाही आज 30 तारीख आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री होऊन 9 वर्ष झाले आणि या 9 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामांसाठी गेले 30 दिवस आम्ही सगळे अहोरात्र राबत आहोत मी तर मध्य प्रदेशमध्ये नक्सलाइट एरियामध्ये गेले नक्सलाइट एरियामध्ये गेल्यावर माझं पीएम म्हणला काही तुम्हाला सिक्युरिटी नाही म्हणलं काही गरज नाही नक्सलाइट एरियामध्ये सुद्धा आपल्याला सुरक्षेची गरज नाही आपल्या पंकजात आहे ना कारण मी त्या भागामध्ये फिरत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे काम सांगत असताना मला तिथं सुद्धा मुंडे साहेबांची आठवण सांगणारे लोक भेटले हो कमाल आहे आपल्या मुंडे साहेबांची आणि त्यांच्या खेमेची आणि तेव्हा झोपेतून जरी मला आता उठवलं ना तरी मी सांगेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजना काय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 वर्षात काय केलं आणि म्हणजे आता आम्ही प्रीतमताई 12 दिवस झाले अहोरात्र बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसासमोर महाजनसंपर्क अभियानातून आम्ही चाललेलो मला आठवतंय बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना मी महाराष्ट्रातला सगळ्यात कठीण दुष्काळ आपल्या वाट्याला आला तेव्हा राजेंद्र मस्के तुम्ही आमच्या पक्षात नव्हता पण आमच्या मित्र पक्षात होता तेव्हा चारा छावण्या आपण इथे लावल्या होत्या आणि त्या चारा छावण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पहिल्याच वर्षी 992 कोटी विमा मिळाल्याबद्दल आपले कलेक्टर नवल किशोर राम आणि आमचं स्वागत सत्कार आमचा स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला या जिल्ह्याची माया
आईची माया दाईला येत नसते. त्यामुळे ज्या आईने आपल्या मायेने जसं आपलं लेकरू सांभाळावं तसं आपल्या जिल्ह्याला सांभाळण्याचं काम 5 वर्ष मी केलं. ठीक आहे, आपल्याला हवं तसं आपल्याला यश मिळू शकलं नाही. या यशामध्ये आडव्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आता आपण ओळखून आहोत. आता या आडव्या येणाऱ्या गोष्टींना या लोकांना आपण येणाऱ्या निवडणुका आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला वाटतो. कारण कसं आहे, आता तुम्हाला कळालं, पहिले जेवढे माझे मेसेज येत होते मोबाईलवर तेवढ्या उचक्या मला येतात. तेवढ्या वेळा ताईंचा अनुदान यायचं, ताईंचा विमा यायचा, ताईंचा निधी यायचा, आता काही नव्हतं. आता परत सरकार बदललंय, आपल्याला राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक गरीब माणूस, एक गरीबाचा माणूस, गरिबांसाठी असलेला मुख्यमंत्री म्हणून आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. आता यावर्षी पण जे 400 कोटीचं अनुदान यायचं ते 150 कोटी आले. प्रीतम ताई, तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटा आणि या अनुदानाची मागणी करा. आपल्याला नितीनजी गडकरी यांनी 10,000 कोटी रुपये रस्त्याला देऊन आपल्या बीड जिल्ह्याच्या गळ्यामध्ये नॅशनल हायवेची माळा घातली, हायवेची माळा घातली. इतका प्रेम बीड जिल्ह्यावर केलंय कारण इथे बसून तुमच्यावर प्रेम करून तुमची काळजी घेण्याचं काम मी करू शकेन. आणि या गेल्या 4 वर्षामध्ये 2019 मध्ये पराभवानंतर 2024 पर्यंत मी तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे माझा जीव तुटतो. माझ्या लोकांना अनुदान मिळालं करे, माझ्या विमा मिळाला करे, पोरांचं काम व्हायलेत करे, दवाखान्याचे काम व्हायलेत का, लोक अधिकारी चांगलं काम करतायत का, कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवतायत का, शेतकऱ्यांना आपलं असं वाटतंय का, हे ही माझी तळमळ असते. पण शेवटी त्या खुर्चीवर जे व्यक्ती बसले त्यांचा सन्मान करूनच आपल्याला ही कामं करता येतात. तरीही आता प्रीतमताईंनी जल घर घर नळाचं मिशन आणलंय, जलजीवन आणलंय, प्रत्येक घरोघरी जनायची योजना आणली आहे, प्रत्येक घरातल्या बाईकच्या डोक्यावरची घागर खाली करण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. किती काम, किती विकास या बीड जिल्ह्यामध्ये. प्रीतमताईच्या निवडणुकीत मी गावागावात प्रचाराला जात होते आणि मी विचारत होते या गावात कोण माणसं राहतात. कोणी सांगायचं, गावात मराठा समाजाचे माणसं 90% राहतात. म्हणलं, वंजारी समाजाचं एखादं घर तरी आहे का? नाही. अशाही गावात करोडो रुपयाचा निधी आणि गावापर्यंत रस्ते देण्याचं काम केलं. कारण गोपीनाथ मुंडेंनी मला एकच शिकवलंय, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्या त्याला कुठली जात नसते. अशा वंचितांची पीडितांची एक मोठ आपल्याला बांधायची आहे. अशा वंचिताची पीडितांची मोठ बांधून त्यांच्यासाठी लढा द्यायचा आहे, त्यांच्या हक्कासाठी लढायचं आहे. कोणतीही निवडणूक ही कोणत्या पक्षासाठी लढायच्यासाठी हे लोक राजकारणात नव्हते आले. एक पर्याय असावा या देशातल्या एका सत्ताधारी पक्षाला. म्हणून तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. त्यावेळी भारतीय जनता पार्टी काय आहे हे गावागावातल्या माणसांना सांगून 17 अंतरण्यापासून ते गावामधल्या लोकांच्या पाठीवरून हात फिरवण्यापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. हा पक्ष हा सामान्य माणसाच्या हितासाठी काम करणारा पक्ष. आणि या पक्षात मुंडे साहेबांनी जिवंतपणा आणून एक शुंग्यातून या पक्षाला या विश्वापर्यंत नेलं. आणि ते काम करत असताना आज माझ्या लोकांचे हाल झाले, माझ्या लोकांचे काम नाही झाले, माझ्या लोकांचा अवमान झाला, त्यांची प्रताडणा झाली, तर माझ्या हृदयामध्ये खूप पीडा होत. माझ्या हृदयामध्ये ह्याच्यासाठी कधीच पीडा होत नाही की मी निवडून आले का नाही. मला कधीच वाईट वाटत नाही की मला काय मिळालं का नाही. पण मला नक्कीच वाईट वाटतं की जेव्हा तुमच्या पदरी घोर निराशा आहेत. आणि ही निराशा जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला परत संधी आहे. आता आपल्याला आहे, आहे का नाही, आहे का दूध पोळलं आपल्याला. आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे येणारा 2024 हे इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष. आणि या इतिहास बदलण्यामध्ये तुमच्या सगळ्यांची निस्पृह निस्वार्थ साथ आयुष्यभर मला मिळाली, तीही पुढच्या वेळे मिळेल अशी अपेक्षा करण्या एवढी माझी औकात नाही. आहे का, आहे का माझी औकात? मला तुमच्या साथीची मला अपेक्षा आहे आणि तुम्ही ती देणार आहात. मला राजेंद्र मस्के म्हणले ताई फेटा बांधा. मी म्हणलं मी फेटा बांधणार नाही. कधीपर्यंत बांधणार नाही माहितीये का तुम्हाला? मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं की मी गळ्यामध्ये कुठलीही फुलाची हार घालणार नाही.
मग ते आरक्षण वाचलं मध्ये तर लोकांना दम पडला नाही, गळ्यात घालू घालू हार घातले, परत अडकले आता कोर्टात. मी फेटा बांधणार नाही, मस्केंची खूप इच्छा ताई असा फेटा आहे. कुठे गेले लोक, ताई तुम्हाला फेटा शोधतो, ताई तुम्ही फेटा घाला, मुंडे साहेबांसारखा घाला. पण मी म्हणलं नाही रे, मला डोक्यावर वजं होतं त्या पेठाचं. ज्या लोकांना आम्ही शब्द दिला, आम्ही धनगर समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही मराठा समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, आम्ही तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मिटवू, त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही. तुमच्या स्वप्नांना पूर्त करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत, त्याला मूर्त करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वैभवाची कमी नव्हती, पण पायामध्ये काटे सुद्धा गोड वाटतात, कारण त्याच्यावर तुमच्या प्रेमाचं औरण आहे. एवढ्या संघर्षात मला सकाळी मीडियाने गाठला, त्यांनी विचारलं, ताई तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही सगळे आमदार नाही, खासदार नाही, ग्रामपंचायतचे सदस्य नाही, मग का सगळे पक्ष तुमच्या विषयाचं म्हणतात? म्हणलं ते मला माहीत नाही, पण सध्या सर्वसमावेशक चेहरा मात्र पंकजाताई झालेले आहेत. पण मी एवढंच सांगते, माझा चेहरा तुम्ही आहात, तुम्ही माझा मान आहात, सन्मान आहात. येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ एकदाच 2024 मध्ये मला हवी आहे, ती तुम्ही देणार आहात. ते राजेंद्र मस्के सगळ्यात आम्हाला तुम्हाला विजयाचं तोंड दाखवावं लागेल. पक्ष काय डिक्लेअर करणारे ते करतील, पण आता मी जे भूमिका घेतली आहे ती भूमिका फायनल आहे, आणि त्यामुळे पक्षाला त्या भूमिकेशी सहमत करून घेणं माझं कर्तव्य आहे. एखाद्या होतकरू चांगल्या समाजात काम करणाऱ्या माणसाला संधी देणं हे नेत्याचं कर्तव्य आहे. आपल्या अपेक्षा आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे असं त्याला घडवणं हे नेत्याचं कर्तव्य आहे. आपल्या बापाला आपला मुलगा त्याच्यापेक्षा उंच झाला तर आवडतो का? त्याची चप्पल आपल्या मुलाला आपली चप्पल लहान झाली तर आवडतं का नाही? आईला वाटतं का नाही आपली मुलगी आपल्यापेक्षा मोठी व्हावी? आपण चार बहिणीत आहोत, तिने जग बघावं, तिने आकाशात उडावं, तर तसंच कार्यकर्त्याबद्दल नेत्याला वाटलं पाहिजे अशा संस्कारात मी वाढलेले आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, ते जे वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण केलं होतं 2014 ते 2019, या बीड जिल्ह्याची गरिमा, हा बीड जिल्हा 40 वर्ष राजकारणामध्ये, बीड जिल्हा देशाचं राजकारण हाकतोय, बीड जिल्हा या महाराष्ट्राचं राजकारण राखतोय, तो बीड जिल्हा राजकारणाच्या पटलावरून बाहेर न जाऊ देण्याचा निश्चय कोणी करू शकत नाही. बावनकुळे साहेब करू शकत नाही, पंकजा मुंडे करू शकत नाही, प्रीता मुंडे करू शकत नाही, तो निश्चय फक्त तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही करणारच ना मग तुम्ही तो निश्चय. काय माझे पाहुणे रावळेच आहेत असं काही नाही ना? सगळ्यांनाच आवडते का नाही आवडत? हा बर, मग कर माझ्या निश्चयामध्ये, माझ्या परत आलेल्या वाट्याला संघर्षामध्ये आणि येणाऱ्या विजयाच्या माझ्या घेतलेल्या शपथेमध्ये कोण कोण मला साथ देणार आहे एकदा हात वर करा, हात वर करा. आताच्या मोठी आवळा आणि उज्ज्वल भविष्याचा विजय असो असं मी या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.